सध्या स्पर्धेच्या युगात महिलांनी विविध कौशल्य आत्मसात करून सर्व क्षेत्रात अग्रेसर राहावं असं प्रतिपादन प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी केलंय रिंगरोड इथं महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या रिंगरोड इथल्या तामझाई कॉलनीतील महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीतर्फे अध्यक्ष किरण सिद्धाप्पा पाटील सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवतात नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीतर्फे भागातील महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत भागातील नऊ दाम्पत्यांनी सहभाग नोंदवला यावेळी स्पॉट गेम संगीत खुर्ची यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले यालाही भागातील युवती आणि महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील आणि अभिनेत्री प्रांजल पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना प्रतिमा सतेज पाटील यांनी महिलांना सक्षम होण्यासाठी सर्व गोष्टींचं ज्ञान गरजेचं असल्याचं सांगितलं स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर आरोग्य सकस आहाराचं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे निरोगी जीवन जगण्यासाठी सकस आहार गरजेचा आहे आदर्श आई आणि आदर्श पत्नी होण्याबरोबरच आदर्श स्त्री होण्यासाठी महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करण्याची गरज प्रतिमा सतेज पाटील यांनी व्यक्त केली समाजात चांगले बदल घडवायचे असतील तर स्त्रियांनी प्रबोधन केलं पाहिजे महिलांनी टीव्ही सिरियल आणि सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत महिलांनी विविध कौशल्य आत्मसात करून आपली प्रगती केली पाहिजे व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक विचार गरजेचा असल्याचंही प्रतिमा सतेज पाटील यांनी नमूद केलं यावेळी अभिनेत्री प्रांजल पालकर यांनी प्रतिमा सतेज पाटील राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांनी विविध गोष्टींचं ज्ञान आत्मसात करावं असं आवाहन प्रांजल पालकर यांनी केलं यावेळी होम मिनिस्टर स्पर्धेत विजयी झालेल्या नम्रता माने निकद मोमीम राजश्री जाधव यांना प्रतिमा सतेज पाटील आणि अभिनेत्री प्रांजल पालकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं प्रसंगी नऊ महिलांना लकी ड्रॉ काढून चांदीची जोडवी देण्यात आली तर विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या एक्कावन्न स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रमिला शारंगधर देशमुख अनुराधा वनकुंद्रे, वैशाली किरण पाटील शारदा पाटील किरण पाटील राहुल पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या